टेकवे स्कूलच्या ऑनलाईन स्टडीमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मुलांना पहा, आपण व्याकरण अभ्यासत आहोत आणि व्याकरणामध्ये आपण आज शब्दयोगी अव्यय हा भाग अभ्यासणार आहोत. तर मुलांना शब्दयोगी अव्यय म्हणजे काय? तर एखाद्या वाक्यातील नामाला किंवा सर्वनामाला जोडून येणाऱ्या शब्दाला शब्दयोगी अव्यय असे म्हणतात. पुन्हा एकदा ऐका मुलांना, एखाद्या वाक्यातील नामाला किंवा सर्वनामाला जोडून येणाऱ्या शब्दाला शब्दयोगी अव्यय म्हणतात. मुलांना पहा, आपल्याला उदाहरण दिलेली आहे. पक्षी झाडावर बसला. पक्षी झाडावर बसला. मुलांना पहा, पक्षी या शब्दाला पुढे एखादा शब्द जोडलेला आहे का? अगदी बरोबर, जोडलेला नाही. बसला याला जोडलेला आहे का बरं? नाहीच. परंतु झाडावर म्हणजे झाड याला वर, झाडावर अशा पद्धतीने इथे झाड या शब्दाला दुसरा एक शब्द जोडलेला आहे. म्हणजेच झाडावर हे काय आहे? आपल्या या पक्षी झाडावर बसला वाक्यातील काय आहे? शब्दयोगी अव्यय आहे. शब्दयोगी अव्यय कोणता आहे? तर झाडावर. शब्दयोगी अव्यय असलेला शब्द कोणता आहे? झाडावर. पुढचं उदाहरण पहा मुलांनो, त्याने आमच्या समोर डबा घेतला. इथे पहा, तुम्हाला लक्षात येईल की आमच्या समोर म्हणजे आमच्या आणि समोर, इथे काय आमच्या या शब्दाला समोर हा शब्द जोडून आलेला आहे. म्हणून आमच्या समोर हे काय आहे? त्याने आमच्या समोर डबा घेतला या वाक्यातील शब्दयोगी अव्ययचा शब्द आहे. पुढे पहा मुलांनो, शौर्याने तिच्या मागे पपई लपवली. आता तुम्ही लक्षात घ्या बरे, शौर्याने तिच्या मागे पपई लपवली. तुम्ही जर अक्षर लक्षात घेतली ना मुलांना वाक्यातले, तर तुम्हाला लक्षात येईल की कोणत्या शब्दाला आणखी एखादा शब्द जोडलेला आहे. पहा मुलांनो, इथे आहे तिच्या मागे. मुलांनो, शब्दयोगी अव्यय ओळखताना सगळ्यात महत्वाचा मुद्दा लक्षात घ्यायचा, शब्दयोगी अव्यय हे कधीही एकटे येत नाही, ते नेहमी नाम किंवा सर्वनामाला जोडलेले असते. पुन्हा एकदा पहा मुलांनो, शब्दयोगी अव्यय हे कधीही वाक्यामध्ये एकटे येत नाही आणि ते नेहमी वाक्यातील नाम किंवा सर्वनामाला जोडून आलेले असते. तर मुलांनो, जाता जाता पुन्हा एकदा पाहूया, शब्दयोगी अव्यय म्हणजे काय? तर वाक्यातील एखाद्या नामाला किंवा सर्वनामाला जोडून येणाऱ्या शब्दाला शब्दयोगी अव्यय असे म्हणतात. आणि लक्षात ठेवण्याचा मुद्दा एकच की शब्दयोगी अव्यय हे कधीही एकटे येत नाही, ते नेहमी नामाला किंवा सर्वनामाला जोडून येते. हे मात्र तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुढचा भाग अभ्यासूया.